नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टीगीते स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये पुण्याचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांनी मागील भागात आपल्याला कंबरदुखी स्लिप डिस्क यांसारख्या आजाराची कारणं आणि त्यावरील विणा शस्त्रक्रिया उपचार पद्धती याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली होती आपल्या काही प्रेक्षकांनी क्रॉनिक पेन ऑफ जॉईंट्स अँड मसल अर्थात सांधे स्नायू यामधील जुन्या वेदनांबाबत माहिती डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांनी द्यावी अशी विनंती केली होती आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गणेश सिंग चव्हाण आणि आजच्या भागात आपण क्रॉनिक पेन ऑफ जॉईंट्स अँड मसल्स याची कारणं त्यावरील विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये सर क्रॉनिक पेन ऑफ जॉईंट्स अँड मसल अर्थात स्नायू आणि सांदे यातील ज्या जुन्या वेदना आहेत दीर्घकाळ वेदना तर याच्यात प्रकार आहेत अॅक्यूट क्रोनिक तर या प्रकारांबाबत तुम्ही नेमकं काय सांगाल अक्यूट आणि क्रोनिक हे दोन बद्दल आपण जर बोललो तर अॅक्यूट पेन ज्या विविध आजारात असतात त्या ज्या काही विशिष्ट कालावधीमध्ये पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात साधारणतः दोन ते तीन महिने या कालावधीमध्ये ज्या पेन बऱ्या होतात व त्याची तीव्रता पण अधिक असू शकते त्याला आपण अक्यूट पेन म्हणू शकतो क्रोनिक पेन जी साधारणतः दोन ते तीन महिने याच्या पुढे जाते म्हणजे याच्यानंतर सुद्धा ती पेन होत राहते त्या पेनच्या वेदना व त्याचा त्रास तुम्हाला दैनंदिन जीवनात अडथळे आणतो त्याने झोप लागत नाही किंवा काही विशिष्ट कंडिशन्समध्ये त्या कंडिशनला ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया या स्टेजला पण ती येते त्यामुळे आपल्याला त्या स्टेजला क्रॉनिक पेन ऑफ दॅट कंडिशन्स किंवा जॉईंट्स किंवा असे शारीरिक आजार असतात त्याचे असं आपण समजू शकतो क्रोनिक मध्ये आपल्याला वेगवेगळे जेव्हा आपण आपल्या चर्चेचा विषय आहे सांधे स्नायू व शारीरिक भागाचे त्या क्रोनिक मध्ये जसं शोल्डर मध्ये फ्रोझन शोल्डर आपण म्हणतो की ज्यात बऱ्याच कालावधी म्हणजे काही महिनो महिने शोल्डरमध्ये पेन होतं शोल्डरच्या मध्ये काम करता येतं त्याशिवाय जॉईंट्स म्हणजे दुखी ते सांधेदुखी गुडघ्याचे असू द्या किंवा तुमच्या हिप जॉईंटची दुखी कुठल्याही शहरातले जॉईंटची जी पेन जी तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असतं त्याला आपण क्रोनिक पेन कंडिशन्स म्हणतो त्याशिवाय स्नायूंचे आजार म्हणजे टेनिस एल्बो माय फायब्रोमायसायटीस म्हणजे मानेचे जे मागचे व पाठीचे वरच्या बाजूला जे स्नायू असतात त्यामध्ये सतत पेन व सूज येणे व त्यामुळे अस्वस्थ वाटणे कधी कधी ह्या आजारांमुळे ह्या दुखण्यामुळे रात्री झोप लागणं सुद्धा अशक्य होतं या सगळ्या आजारांना आपण संयोगिकरित्या जेव्हा ते तीन महिन्यापेक्षा जास्त असतात तेव्हा आपण त्याला क्रोनिक पेन असं म्हणतो okay. या क्रोनिक पेनच्या कंडिशन्समध्ये साधारणतः पेशंट्सला कधी कमी अधिक प्रमाणात तीव्र वेदना होत असतात okay. व त्या ते त्यांचं दैनंदिन आयुष्य डिस्टर्ब okay. करत ओके okay. आणि सर ज्या प्राथमिक उपचार पद्धती असतात त्याच्यात पेन किलर झालं फिजिओथेरपी झालं यांसारखी उपचार पद्धती असतात पण अनेकदा hmm. असं होतं रुग्णांना की प्राथमिक उपचार पद्धती घेऊनही वेदना असह्य होतात रुग्णांना तर त्याबाबत तुम्ही नेमकं काय सांगा जनरली uh, uh, वेदना गोळ्या फिजिओथेरपी व प्राथमिक उपचार केल्यानंतरही uh, जर तुमचा uh, वेदना किंवा ती जी आजार असेल तो सतत तुम्हाला त्रास देत असेल तर uh, जसं आपण uh, चर्चा केली त्याप्रमाणे तो तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तुमच्या शरीरात uh, वेदना आणि त्रास असा होत असेल तर तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्टरांना म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टर्स किंवा पेन स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटू शकता त्यांच्याकडून तुम्हाला प्रायमरी तपासण्या म्हणजे जनरली एक्स रे किंवा एमआरआय स्कॅन किंवा काही केसेसमध्ये रक्त तपासणी त्यानंतर आपण एक अचूक निदान करतो म्हणजे गुडघ्याचे दुखत असेल तर गुडघेदुखीमध्ये ऑस्टिओर्थरायटीस आहे की तुम्हाला आमवाद म्हणजे मुळे काही जॉईन्ट आजार आहेत किंवा तुम्हाला दुसरे काही आजार आहेत त्या प्रकारे आपण त्या अचूक निदानाकडे पोहोचतो स्नायूंचे आजार म्हणजे तुमचे फ्रोझन शोल्डर टेनिस एल्बो प्लांटर यामध्ये सुद्धा आपण एक अचूक निदान करणे हे अत्यंत महत्वाचे असते तपासण्यांनी व क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे प्रत्यक्ष पेशंटला रुग्णाला तपासणी केल्यानंतर व तपासण्या ज्या म्हणजे इमेजिंग मॉडॅलिटी जसं आपण एम आर आय एक्स रे सी टी स्कॅन हे झाल्यानंतर आपण अचूक तपासणीच्या स्टेज गे जातो जोपर्यंत अचूक तपासणी होत नाही तोपर्यंत अचूक उपचार होणं शक्य नाही आपण बघतो बऱ्याच वेळा अचूक उपचार का होत नाही कारण की अचूक तपास अचूक निदान न झाल्यामुळे oh. पेशंट्सला काय झालंय hmm. हे जर डॉक्टरांना कळत नसेल hmm. तर पेशंटचा उपचार करणं हे होत नाही व अशा वेळेस आपल्याला त्याचा काय उपचार करावा ऑपरेशन hmm. किंवा विदाउट विनाशस्तक शस्त्रक्रिया किंवा काही विविध नवीन उपचार पद्धती आता सध्या अवेलेबल आहेत या सगळ्या कंडिशन्सवर त्याविषयी आपण निर्णय घेऊ शकतो आणि सर जसं की मी म्हटलं hmm. की जेव्हा रुग्णांना वे वेदना असह्य होतात तेव्हा असं राहतं की बरेचदा डॉक्टर सल्ला देतात ऑपरेशन करण्याचा पण अनेकदा असं होतं की त्याच्यावर शस्त्रक्रिया उपलब्धच नसते तर विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती तर याबद्दल तुम्ही काय सांग शस्त्रक्रिया ही प्राथमिक स्वरूपाची उपचार झाल्यानंतर जेव्हा आपण निदान करतो तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्ला बऱ्याच वेळा आपल्याला मिळतो प्रत्येक पेशंट रुग्णांना शस्त्रक्रिया उपचार व्हावे व आपला आजार पूर्ण भरावा अशी इच्छा असते तर आपल्याला विनाशस्त्रिया उपचार पद्धती सुद्धा करता येऊ शकते आणि असाही एक वर्ग आहे रुग्णांचा की ज्यांना शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय उपलब्ध नसतो पण त्यांचे दुखणे हे बरे होत नाही व ते शस्त्रक्रिया पण करू शकत नाही आणि ते त्या आजारातून बरे होत नाही या सर्वांवर आपण वेगवेगळे उपचार पद्धती करण्याचे आता एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे आमच्या इथे आम्ही गेले दहा वर्ष झाले विना शस्त्रक्रिया उपचार या सर्व आजारांवर करण्याचे ट्रीटमेंट करतो आणि त्यावेळेस आमचं संशोधन पण आहे तर त्यात आपण जे उपचार करतो त्याची आपण एक थोडक्यात माहिती आपण आपल्या श्रोत्यांना देऊया काही गोष्टी टेक्निकल आहेत पण आपण त्यात सोप्या शब्दात समजून घेऊया तर सर्वप्रथम आपण प्रोलोथेरपी म्हणून एक उपचार पद्धती करतो थेरपी मध्ये आपण ज्या दुखरा भाग असतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एक फ्रोझन शोल्डर किंवा शोल्डरमध्ये पेन आहे आणि त्यात खूप वेदना असल्यामुळे आपल्याला त्या पूर्ण बऱ्या करायच्या आहेत तर त्यासाठी आपण त्या दुसऱ्या भागावर तिथले जे टिश्यूज असतात त्यात असे इंजेक्शन थेरपी करतो की ज्यामुळे त्या लोकल भागामधला रक्तपुरवठा वाढतो व त्या त्याच्या त्या ठिकाणी शरीरामध्ये असे सिग्नल्स निर्माण होतात की ज्यामुळे शरीराची जी प्रतिकारक शक्ती किंवा हिलिंग रिस्पॉन्स त्या ठिकाणी अनेक पटीने वाढतो त्या प्रोलोथेरपीमध्ये आपण काही विशिष्ट साधारण गोष्टींचा वापर करतो ज्याचे साईड इफेक्ट नसतात आणि त्या तिथे केल्यानंतर पेशंटला बऱ्याच वेळा त्या जुन्या आजार किंवा पेन मधून मुक्त होत आहेत एक दुसरी उपचार पद्धती आपण ज्याला सोडियम चॅनल ब्लॉक okay. असं म्हणतो ती आता रिसेंटली आपण त्याचा वापर सुरू केला आहे okay. सोडियम चॅनल ब्लॉक मध्ये आपण लोकल अनास्तिशिया आणि जो त्याच्या दोन प्रकार असतात जो लोकल अनास्तिशिया शॉर्ट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग म्हणजे थोड्या वेळासाठी आणि अधिक वेळासाठी काम करणारा बस त्याचा आपण उपयोग आपल्या शरीरातल्या ज्या नर्वज असतात त्याचे जे पेरिफेरल एंड्स असतात त्या विशिष्ट पॉइंटला देतो okay. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे संवेदनांचं जर पेन सायकल्स असत जिथे आपल्याला खूप पेन होत असतं पण अंडरलाईंग प्रॉब्लेम किंवा व्याधी ही जास्त मोठी नसते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बॉडीच्या त्या टिश्यूच्या प्रॉब्लेमला एक न्युरोलॉजिकल रिएक्शन्स शरीराकडून मिळते आणि okay. ते एक्सेसिव्ह पेन कारण नसताना पेशंटला सहन करावं लागतं okay. उदाहरणार्थ जर सपोज आपल्याला अपेंडिक्स असेल आणि तिथे इन्फेक्शन असेल तर त्याचं जे पेन असतं ते खूप महत्वाचं असतं ते पेन जर आपल्याला झालं नाही तर आपला आपल्याला जीवाला धोका असतो परंतु काही आजार शरीरामध्ये जसं आपण चर्चा केली त्याप्रमाणे स्नायूंचे आजार oh. जॉईंट सांध्याचे आजार ह्याच्यात आपल्याला शारीरिक इजा किंवा पॅथॉलॉजी किंवा अंडरलाईंग प्रॉब्लेम्स हा छोटा असतो पण पेन खूप जास्त होत असतं त्या पेनची जी सायकल्स आपण जर ब्रेक केली तर त्याप्रमाणे आपल्याला पेन कमी करून त्या भागामध्ये असणारा जो पेन सूज आणि दुखाव बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे तो कमी करून तो पूर्णपणे बरापण करता येतो आणि या सोबतच जर आपल्याला त्याच्यावर अधिक ट्रीटमेंट म्हणजे आतून ट्रीटमेंट करायची गरज पडली म्हणजे त्याला आपल्याला छोटी सर्जरी किंवा इंजेक्शन थेरपीज वेगळ्या प्रकारच्या की जो ऍक्च्युअली तो अंडरलाईंग प्रॉब्लेम रिपेअर करण्यासाठी आपण करू शकतो ते पण करता येतं त्यानंतर आपण पुढचं जे इंजेक्शन थेरपी किंवा ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे ती आहे पी आर पी त्याला okay. प्लॅटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतात प्लॅटलेट हे आपल्या रक्तामधले पेशी असतात आणि त्या गुणकारी पेशी असतात आपल्या शरीरामध्ये कुठे इजा झाल्यानंतर इंजुरी झाल्यानंतर किंवा जुने दुखणे असेल तर ते रिपेअर होण्यासाठी आपण प्लॅटलेट सेल्सचा वापर करतो ज्या भागामध्ये रक्तपुरवठा कमी असतो त्या भागामध्ये आपण पेशंटचे रक्त घेऊन त्यातले प्लॅटलेट्स सेल पेशी असतात त्याचं इंजेक्शन तयार करून त्या आजारात त्या दुखऱ्या भागामध्ये आपण त्याचे इंजेक्शन जर दिले तर त्यांची जी हिलिंग होण्याची हिलिंग, जी प्रक्रिया आहे ती खूप जलद गतीने होते आणि त्या आजारांवर त्यांना ट्रीटमेंट करून त्यांना त्यातून ते मुक्त करता येतं यात आपण पेशंटच्या रुग्णांच्या स्वतःच्या शरीरातली जे प्लॅटलेट्स आहेत की जे गुणकारी सेल आहेत त्याचाच वापर करून ते बरं करतो याला रिजनरेशन मेडिसिन असं म्हणतात की जी आपल्याच शरीरातल्या सेल्सच्या पॉवरची आपण वापर करतो हिलिंग पॉवरची आणि आपल्या शरीरातल्या व्याधी किंवा आजार बरे करतो ही पी आर पी थेरपी खूप ठिकाणी वापरल्या जाते आणि याच्यात आपण वेगवेगळे आजार म्हणजे गुडघेदुखी सांधेदुखी आमवात त्यानंतर शोल्डर पेन टेंडन्सच्या इंजुरीज म्हणजे फ्रोजन फ्रोझन शोल्डर त्यानंतर तुमचं रोटेटर कफ इंज्युरीज म्हणजे शोल्डरच्या जॉईंट्समध्ये त्यांच्या स्नायूंशी असणारे आजार हे आजार खूप कॉमन आहेत आणि ह्याच्यावर ह्या पद्धतीने आपण उपचार करू शकतो तसेच प्लॅटलेट इंजेक्शनचा उपयोग स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये म्हणजे खेळातील मैदानी खेळातील दुखापतीमध्ये खूप हुँ। हुँ। इफेक्टिव्हरित्या करते स्नायू लिगामेंट्स जॉईंटच्या इंजेक्शनवर या रिजनरेटिव्ह मेडिसिनद्वारे आपण प्लॅटलेटचे इंजेक्शन्स वापरून त्यांना पूर्णपणे बरा करू शकतो व त्यांना रिकव्हरी पिरियड पण खूप कमी लागतो त्यानंतर पुढची जी ट्रीटमेंट मॉडेलिटी आहे ती, ती ट्रिगर पॉइंट इंजेक्शन आपल्या स्नायूमध्ये बऱ्याच वेळा खूप एखाद्या पॉईंटला खूप सतत पेन होत राहतं त्यात मसल्समध्ये नॉट्स झाल्यामुळे स्नायूमध्ये नॉट्स झाल्यामुळे पेन असते त्याला सिम्पली आम्ही ट्रिगर पॉइंट इंजेक्शनला तिथे ब्रेक करतो नॉट्स आणि तिथे काही इंजेक्शन देतो या आपण चर्चा केल्या त्याप्रमाणे आणि त्या इंजेक्शननी ते पेन आणि तो आजार पूर्णपणे बरा होऊन ते त्यातून आपल्याला पूर्णपणे ते दुखना मुक्त दुख दुख वेदना मुक्त करता येतं okay. शेवटचा जो ट्रीटमेंटचा प्रकार आहे त्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी आपल्याला एक प्रकार आहे की जिथे आपल्या जॉईंट्स म्हणजे शोल्डर जॉईंट नी जॉइंट किंवा मणक्यातले काही जॉईन्ट असतात तिथल्या ज्या वेदना आहेत त्या आप आपल्याला बंद करायच्या असल्यास तर आपण जसं लेझर थेरपी करतो त्याप्रमाणे आपण न्युरोलायसिस म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या द्वारे आपण तिथल्या ज्या संवेदना वाहक नर्व असतात मज्जराजू त्यांना आपण फक्त संवेदना निकामी करतो त्यामुळे तिथलं पेन आपण पूर्णपणे कमी करून काही वर्षापर्यंत ते पेनरहित राहतं हा एक नवीन प्रकार जो आहे तो आपण वेदना मुक्त करण्यासाठी या विविध आजारांवर त्याचा उपयोग खूप जास्त प्रमाणात आजकाल होतोय व ते खूप इफेक्टिव्ह आहे अगदीच यस yes. आणि बेसिकली आता म्हणजे ऑपरेशन म्हटलं की रुग्ण लगेच घाबरून जातात आणि त्याच्यामुळे तुम्ही ही जी माहिती दिली ती खरंच रुग्णांना एक ते दिलासादायक म्हणतो आपण तशी पण आहे खूप धन्यवाद सर तुम्ही डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना yes. ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि त्यांच्या विनंतीनुसार क्रोनिक पेन ऑफ जॉईंट्स अँड मसेल अर्थात सांदे स्नायू यांच्या जुन्या वेदनाबाबत ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही डिजिटल प्रभातशी शेअर केली म्हणून तर प्रेक्षकांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि याविषयी जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्यावर संपर्क साधा तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद